कथा सहावी पुस्तकांनी घडविलेला माणूस अब्राहम लिंकन। ज्या बीजात फोफावणारा महावृक्ष दडलेला असतो ते बीज खडक फोडून दिमाखात तरारते। प्रतिकूलतेच्या तक्रारीत रमणारी व्यक्तिमत्व डबक्यासारखी आहेत, तिथेच राहतात, तर धबधबा थेट कड्यावरून उडी घेतो। चहूबाजूंनी तक्रारीला जागा असताना छोटा एब मात्र परिस्थितीशी झगडत विकसित होत होता। सतत हातात पुस्तक असावेसे वाटत असले तरी एकीकडे गुरे राखावी लागत। लगेच लाकूडतोड करून चार पैसे मिळाले तर ते घरातील चुलीसाठी हवेच असत। रिकाम बसून वाचत बसण्याची चैन त्याला कुणीच करू देणार नव्हतं। पुस्तकातील एकेका शब्दासाठी एब किंमत मोजत होता। जगातील महापुरुषांची चरित्रे तो कुठल्या कुठल्या युक्त्या प्रयुक्त्यांनी मिळवित होता। झुंजार व्यक्तीच्या चरित्रवानाने एक प्रकारचे बळ निर्माण होते, नसानसात ऊर्जा निर्माण होते, याचा अनुभव तो घेत होता। जॉर्ज वॉशिंग्टन यांचं चरित्र वाचण्यासाठी मिळावं म्हणून तो रात्रंदिवस तडफडत होता। पुस्तक विकत घेण्याचे तर तो स्वप्नही बघू शकत नव्हता। गावातील ग्रंथसंपन्न माणसांकडे त्याने अनेकदा खेटेही घातले, पण या एवढ्या चिमुरड्याला एवढा महत्त्वाचा ग्रंथ कोण देणार? वॉशिंग्टनच्या चरित्रासाठी भटकंती सुरू असतानाच एका श्रीमंत गृहस्थाच्या ग्रंथसंग्रहालयात आपल्याला हवे ते पुस्तक आहे हे त्याला कळले, पण उंबरठ्यावरचं पुस्तके कुणीही मागू नयेत ही पाटी पाहताच तो हिरमुसला, पण पाठपुरावा करणं हा त्याचा स्थायी स्वभाव होता। एबने अक्षरशः प्रार्थना केली, मला हे चरित्र फक्त 2 दिवसासाठी द्या, मी हात जोडतो। प्रार्थनेत मोठी शक्ती असते। त्या दगडी श्रीमंतीतून करुणेचा झरा वाहू लागला आणि एबच्या हातात वॉशिंग्टनचे चरित्र पडले। जणू 1000 डोळ्यांनी तो त्या पुस्तकाचा फडशा पाडत होता। हृदय भारावून गेलं होते। साहस, ध्यास त्याचे संस्कार होते, त्यात एबमधील माणूस घडत होता। पुस्तक पूर्ण करून उशाला ठेवून तो झोपी गेला। अनेक रात्रींची अपुरी राहिलेली झोप त्यामुळे अधिकच गाढ झोप लागली। मध्यरात्री कोसळणारा पाऊस केव्हा झोपडीत शिरला कळलंच नाही। सकाळी दचकून उठल्यावर त्याने पाहिलं, 1000 विनंत्या करून आणलेलं पुस्तक पावसाच्या पाण्यानं अगदी भिजून लिबलिबीत झालं होतं। आता आकाश स्वच्छ होतं, पण डोळ्यात पाऊस होता। या पुस्तकाची किंमत भरून देण्यासाठी एब पुस्तकाच्या मालकाच्या शेतात अनेक दिवस राबला। घामाच्या प्रत्येक थेंबातून पुस्तकाचे मोल चुकते होत होते आणि चारित्र्य वाचनाच्या संस्कारांमुळे त्याचे आयुष्यही बहुमोल होत होते। 4 अक्षर लिहिता वाचता येतात म्हणून आजूबाजूच्या निरक्षर खेडूतांना त्याचं कौतुक वाटत असे। शेजारच्या गावाहून कुणाचं पत्र आलं किंवा कुणाला पत्र पाठवायचं असलं की एबला बोलवणं धाडलं जाई। गोष्ट किती साधी आहे, पण या पत्र वाचन आणि लेखनातून आसपासचा तळागळाला समाजच जणू तो वाचत होता। वाचता वाचता त्याचे डोळे पाणावून जात। गरिबी, गुलामी, अन्याय, आर्थिक भेद याचं वास्तव चित्रण त्याला सहजतेने अनुभवायला मिळालं। अडाणी समाजाचं हे दैन्य दूर व्हावं, सारं जग समतेच्या जाणीवेने भरून जायला हवं, या त्याच्या विचारांची घडण येथेच हळूहळू होती। संवेदनाक्षम तर इतका की जेवणासाठी शिकार केलेलं हळवं पाखरू जमिनीवर तडफडताना पाहून, त्याचं ओघळणारं रक्त पाहून त्याने पुन्हा पक्ष्यांची शिकार न करण्याचा निर्णय घेतला। खुमासदार बोलण्याची देणगी त्याला जात्याच होती। विनोदी चुटके त्याला सुचत असत। सहज संभाषणात असे चुटके सांगून तो समोरच्या माणसाला चटकन प्रिय होत असे। हाताने अपार कष्ट करतानाही चेहऱ्यावरचं तजेलदारपण हसू त्यानं जपलं होतं। आसपासच्या दुःखी माणसांची 4 घटका करमणूक करून त्यांना आनंदी करण्याचं एबचं कौशल्य हळूहळू सर्वत्र पसरू लागलं होतं।
ओहिओ नदीवर होडी वल्हवण्याचं आणि प्रवाशांना एल तीरावरून केंदुकी राज्याच्या सरहद्दीपर्यंत नेण्याचं काम तो करीत असे. अत्यंत सदोष होडी आणि लाटांचे तांडव यामुळे हे काम मोठ्या जिकरीचे होते. पुढे अमेरिकन जनप्रवाहाचं नेतृत्व करण्याची तयारीच जणू या कष्टातून होत होती. एकदा तर होडी फुटून प्रवासी बुडून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याही वेळी आपल्या बुद्धिकौशल्याने होडीतील सारे पाणी काढून टाकून त्याने प्रवाशांकडून कौतुक व बक्षीसही मिळवली होती. हा नावाड्याचा कष्टमय व्यवसाय करतानाच त्याने होडीतून विक्रीसाठी नेले जात असलेले गुलाम पाहिले. माणसंच माणसांना विकतात व विकत घेतात ही कल्पनाच एबला सहन झाली नाही. गुलामांना बसणारे फटके त्याच्याच मनावर उमटत होते. गुलाम स्त्री पुरुषांच्या डोळ्यातील उदास आर्तता जणू त्याला विचारत होती, आमचे हे हाल कुणी संपविल का? द्वेषाने मुठी वळल्या जात होत्या. गुलामगिरी विरुद्ध लढा देण्याचे संस्कार आकाराला येत होते. आता एबने टोपण नाव अब्राहमला जरा डाचू लागलं होतं. सर्वांनी अब्राहम म्हणून ओळखावं असं त्याला वाटू लागलं होतं, कारण विचारांची नेहमीच गंभीर असलेल्या त्याला आता ह्या टोपण नावाचा पोरकटपणा नको झाला होता. कायद्याचा अभ्यास करण्याची प्रबळ इच्छा निर्माण होत होती. पराकोटीच्या कष्टामुळे शरीरात निर्माण झालेलं बळ आणि वाचनामुळे झालेली शिक्षण प्रचाराची इच्छा यांच्या जोरावर समाजाचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा याच काळात जोर धरू लागली. पोस्टाच्या नोकरीपासून पिठाची गिरणी, दुकानदारी इत्यादी अनेक दगदगीचे व्यवसाय करीत छोटा एब आता ठाम निर्णयाने भारलेला अब्राहम लिंकन म्हणून समाजापुढे आला होता आणि वयाच्या 25 वर्षीत तो चक्क विधानसभेचा सदस्यही झाला होता. लिंकन याचं पुढचं सारं आयुष्य म्हणजे अथक परिश्रमामुळे खेचून आणलेल्या यशश्रीची कहाणी आहे. पण हे यश म्हणजेही काटेरी मुकुटच होता. संकट ही महान व्यक्तिमत्वाच्या वाटचालीतील नेहमी सहप्रवासीच असतात. लिंकनला पावलोपावली त्याचा अनुभव येत होता. एखाद्या जादूच्या गोष्टीतील चमत्कार पाहून आपण थक्क होतो, पण लिंकन याचं आयुष्य अभ्यासलं तर कळेल अब्राहम लिंकन हाच एक मूर्तिवंत चमत्कार होता. चतकोर भाकरी ही आसवांबरोबर गिळावी लागणाऱ्या दरिद्री कुटुंबातील एक मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणं या घटनेला दुसरं काय म्हणणार? लोकशाहीचा भाष्यकार म्हणून जगात त्याचं नाव कायम राहणार आहे. त्याच्या मानवतावादी स्वभावाबद्दल आपण काय म्हणावं? लिओ टॉलस्टॉय यांनी लिंकन म्हणजे येशू ख्रिस्ताचीच छोटी आवृत्ती असे म्हटले आहे. एवढ्या तेवढ्या अडीअडचणींना कोलमडून जाणाऱ्या बुद्धिमान लहान मुलांना अब्राहम लिंकन यांच्या बालपणीतील घटनांमधून उत्साहाचा मंत्र नक्कीच सापडेल. काय मित्रांनो, माझी ही कथा कशी वाटली नक्की कळवा आणि माझ्या राकेश विसपुते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लेखक प्रवीण दवणे यांनी लिहिलेलं मोठे लोक छोटे होते तेव्हा हे पुस्तक वाचण्यात आलं आणि त्यातील ह्या छानशा गोष्टी आपणापर्यंत पोचवाव्या असं मनाला कुठेतरी वाटलं आणि तोच एक छोटा प्रयत्न. आपणास माझ्या गोष्टी कशा वाटल्या हे नक्की कळवा.